विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आज इंदापूर येथे राष्ट्रीय समाज पक्ष इंदापूर विधानसभेचं बुध आढावा बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली। तालुक्यातील सर्व पदप्रमुख या कार्यक्रमासाठी आले होते। काल पक्षाच्या बारामती लोकसभेच्या प्रभारीपदी रणजित सूळ यांची निवड झाली आणि त्यांनी आदेश दिला की उद्या सकाळी अशा पद्धतीनं तुम्ही बैठक घ्या। तर आज कमी कालावधी आम्ही चांगल्या पद्धतीने सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे, हे वातावरण आणि सध्याचं घडणारं राजकारण हे जर पाहता, आदरणीय जानकर साहेबांनी या मतदारसंघामधून बारामती लोकसभा मतदारसंघामधून 4,52,000 एवढं मतदान घेतलं होतं आणि त्या मतदानामुळं त्यांचा निसटता पराभव या ठिकाणी कमी कालावधीमध्ये झाला होता। आणि आज सर्व कार्यकर्त्यांनी यामध्ये मनोगत व्यक्त केली की गेल्या इलेक्शनला आम्हाला फक्त 15 दिवस या ठिकाणी प्रचारासाठी वेळ मिळाला होता। फॉर्म भरायच्या दिवशी ते उमेदवारी घोषित झाल्यामुळं अचानक शेवटच्या काळामध्ये साहेब उभा राहिले आणि त्यावेळीसुद्धा चांगल्या पद्धतीचं मतदान या मतदारसंघातून झालं होतं। आणि त्याच्यामुळं कार्यकर्ते सगळ्यांची भावना आहे की आता इथल्या मतदानाला 7 मेपर्यंतची वेळ आहे आणि तोपर्यंत आजपासून जवळपास 45 दिवस म्हणजे जवळपास 1.5 महिन्याचा कालावधी आहे। गेल्या वेळेसपेक्षा 3 पटीनं कालावधी आम्हाला जास्त मिळतोय। तर या 1.5 महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपण तयारी करू आणि जानकर साहेबांना या मतदारसंघामधून निवडून आणू, याच्यासाठी कार्यकर्त्यांचे गेल्या 15-20 दिवसापासून साहेबांच्या उमेदवारी संदर्भामध्ये फोन येतात। अनेक नेते मंडळी असतील, अनेक विविध पक्षांचे माणसं असतील, अनेक चळवळींमध्ये काम करणारे लोक असतील, या सर्वांच्या आग्रहाखातर आम्ही या ठिकाणी जानकर साहेबांना या मतदारसंघामधून त्यांनी उभं राहावं अशा पद्धतीचा ठराव आजच्या या मीटिंगमध्ये आम्ही संमत करून वरिष्ठांकडे ते सुपूर्द केलेलं आहे। यानंतर आपल्या या मतदारसंघाचे बारामती लोकसभेचे प्रभारी रणजितदादा सूळ यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। आज इंदापूर विधानसभेच्या बूथ प्रमुखांची बैठक आज आपण इथं संपन्न झाली। या बैठकीत बूथ प्रमुखांनी येथील कार्यकर्त्यांनी अशी भावना व्यक्त करून दाखवली येथील मतदार की जानकर साहेबानं 2014 जे इलेक्शन लढलं होतं, आज 2024 जानकर साहेबांनी इथून इलेक्शन लढावं आणि येथील मतदारांची आणि येथील सर्व कार्यकर्त्यांची बूथ प्रमुखांची सगळ्यांची भावना आहे की जानकर साहेबानं 2024 हे लोकसभेचं इलेक्शन इथून लढावं। आम्ही सर्वजण 2014 वचपा 100% येथील मतदार 100% काढतील अशी आमच्या सर्वांची भावना आहे। आज मला वाटते 325 बूथपैकी 275 बूथ प्रमुखाची यादी आज माझ्याकडे येथील सर्व बूथ प्रमुखांनी येथील सर्व तालुका कार्यकारिणीनं दिली। तसेच या 3 दिवसात या बारामती लोकसभेतील राहिलेल्या 5ही विधानसभेची बूथ प्रमुखाची यादी व तेथील सर्व कार्यकर्त्यांची मतदारांची भावना मी कोर कमिटीकडे 3 दिवसात सपोर्ट करणार आहे। तरी जानकर साहेबांनी इलेक्शन लढावं असं सर्व कार्यकर्त्यांचं भावना आहे। या 3 दिवसात मी कोर कमिटीकडे जाहीर करणार आहे। राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर विधानसभा क्षेत्रातील बूथ प्रमुखांची मीटिंग आज झाली। या मीटिंगमध्ये सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे की आज बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्याची परिस्थिती अशी आहे की इथून पाठीमागं बर्णेमामा विरुद्ध हर्षवर्धन पाटील अशी लढत होत होती, परंतु आज परिस्थिती अशी आहे की हे दोन्ही बी एकाच पक्षात आहेत, त्यामुळं सामान्य जनतेचे प्रश्न उठवण्यासाठी कुठलाही पक्ष नाही, कुठलाही नेता नाही। आज हे दोघं एकत्र असल्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांची, सामान्य मतदारांची, पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना आहे की हृदय सम्राट माननीय बहुजन सम्राट आपले राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माननीय महादेवजी जानकर साहेब यांनी या बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, कारण एकमेव जानकर साहेब आहेत की या मतदारसंघामध्ये असं एकही गाव नाही की एकही वस्ती नाही की तिथं जानकर साहेब पोचले नाहीत किंवा तिथल्या कार्यकर्त्यांशी संपर्क नाही। तळागाळामध्ये संपर्क असणारा एकमेव नेता आहे। फक्त निवडणूक आले की राजकारण करायचं असं नेत्याच्या मनामध्ये कधीही भावना नसती। तळागाळातल्या माणसापर्यंत पोचण्याचं, तळागाळातल्या लोकांचं काम करण्याची जानकर साहेबाची नेहमीची खासियत आहे। त्यामुळं
या मतदारसंघामध्ये 2014 अतिशय कमी यंत्रणा होती, अतिशय कार्यकर्ते कमी होते, अतिशय कमी यंत्रणेमध्ये जानकर साहेबांवरती या बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकांनी अतिशय प्रेम केलं. 4,52,000 मतदान या मतदारसंघामध्ये मिळालं, त्यामुळं सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे की येणाऱ्या लोकसभेला जानकर साहेबांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवावी आणि पवार नको आहेत या लोकांना. या मतदारसंघामध्ये 5,50,000 लोक ही पवार विरोधी आहेत, या लोकांना नको आहेत, म्हणून जानकर साहेब तुम्ही आम्हाला पाहिजे, म्हणून या मतदारसंघातून तुम्ही निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची जनतेची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही बूथ प्रमुखाची मीटिंग घेतली आणि या मीटिंगनंतर उद्या परवा राहिलेल्या 5 विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही मीटिंग घेऊन साहेबांना विनंती करणार आहे की तुम्ही बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवा. सर्व जनता आसुसले की आमची थोडीशी चूक झाली, थोड्या मताने 35,000 मताने तुम्ही गेला 2014, परंतु यावेळेस तुम्हाला विजय करायचा आहे, त्यामुळे या लोकसभा मतदारसंघातून तुम्ही निवडणूक लढवावी, आम्ही तुम्हाला निवडून देऊ आणि ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे, त्यामुळं आमचीसुद्धा कार्यकर्त्यांची भावना आहे की साहेबांनी निवडणूक लढवावी, आम्ही त्यांना विजयी करू अशी साहेबांना विनंती करणार आहे. त्यासाठी आम्ही ही मीटिंग आयोजित केलेली आहे. तुम्ही म्हणता बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवार नकोय, मात्र चर्चा चालू आहे जानकर साहेबांची पवारांच्या गाठी भेटी चालू आहे, कधी माड्याचं नाव येतं तर कधी परभणीचं. आता जर तुम्ही सांगितलं बारामतीचं, आज तरी पवार नकोय तुम्ही म्हणता, तरी जानकर साहेब पवारांबरोबर बैठकी राखा जातो. आज आम्हाला महायुती बोलवती, महाविकास आघाडी बोलवती, आमचा स्वतंत्र पक्ष आहे. आम्ही 2 लोकसभेच्या जागा महायुतीकडे मागितल्या होत्या, महाविकास आघाडीकडे मागितल्या होत्या, परंतु आम्ही अजून कुणाकडेही गेलेलो नाही, कुणाकडेही फायनल झालेलं नाही, पण कार्यकर्त्यांची भावना आहे की आपण स्वतंत्रच लढावं. ज्या पद्धतीने मागच्या इलेक्शनला महाविकास आघाडीत वंचित स्वतंत्र लढली, म्हणून आज मोठ्या पक्षांना वंचितची किंमत कळली, तसं सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे की साहेब आपण स्वतंत्र जर लढलो, 48 मतदारसंघामध्ये आपली ताकद आहे, आपली ताकद दिसेल सगळ्या पक्षांना. आज छोट्या छोट्या पक्षांची जी हेळसांड होते, मोठे पक्ष जे हेळसांड करतात ती थांबल आणि सर्वसामान्य लोकांना न्याय मिळेल, त्याच्यासाठी आपण स्वतंत्र लढू आणि त्यांच्या प्रश्नासाठी आवाज उठू, यासाठी चाललेलं आहे. परंतु आज महाविकास आघाडी म्हणते आमच्याकडे या, महायुती म्हणते आमच्याकडे या, परंतु अजून पक्षाचा तसा काही निर्णय झालेला नाही. जानकर साहेब महायुतीमध्ये गेल्यावेळेस मंत्री होते, आजही महायुतीतून बाहेर पडतात का नाहीत पडतात ह्याची दूध मनसले, ते स्वतः काय जाहीर करत नाहीत की बाबा आम्ही भाजप सोबत नाही किंवा आम्ही राष्ट्रवादी सोबत. उद्यापर्यंत निर्णय तो फायनल होईल. बारामती लोकसभेची निवडणूक रासाबी लढणार उमेदवार कोण असणार? जानकर साहेब स्वतः लढणार. बारामती लोकसभेला माननीय महाजनराजे जानकर साहेब स्वतः निवडणूक लढणार आहेत. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.